आज स्वराज्य भूमी कोकण महोत्सव एक अतिशय देखण्या महोत्सवाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलंय आणि कोकणाचं खरं दर्शन या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतंय। इथली कला असेल, संस्कृती असेल, वैविध्यपूर्ण अशा प्रथा परंपरा असतील, खाद्य संस्कृती असेल, इथलं नाटक असेल, प्रत्येक गोष्टीतलं जे कोकणचं वेगळेपण आहे आणि जे अतिशय हवाहवासं वाटणार आहे ते या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या समोर येत आहे। पण त्याच वेळी या महोत्सवाचा मूळ उद्देश हा कोकणाची समृद्धी, कोकणाचा विकास आणि या विकासाच्या करता जे जे लोक आवश्यक आहे आणि जे जे विचार आवश्यक आहे त्या सगळ्यांचं एकत्रित संमेलन करणं अशा प्रकारच्या मानसिकतेतनं हा तयार झालाय। आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो की आपण हा महोत्सव आयोजित करून कोकणाला या ठिकाणी महत्त्व देत विविध संकल्पना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। केसरकरजींनी अतिशय चांगल्या शब्दात या ठिकाणी सांगितलं, मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि आमचं युतीचं सरकार होतं त्यावेळी कोकणाकरता खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या। दुर्दैवाने मधल्या 2.5 वर्षामध्ये या सगळ्या योजना बंद करण्यात आल्या आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ज्यांना सदैव कोकणाने भरभरून दिलं ते राज्याचे नेते असताना सर्वात जास्त अन्याय कोकणावर झाला यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं। पण आता चिंता करण्याचं कारण नाही आहे, सातत्याने कोकण ज्यांची कर्मभूमी राहिली आहे असे एकनाथरावजी शिंदे हे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना साथ देण्याकरता राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी देखील कोकणाच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळे आता कोकणाने चिंता करण्याचं कारण नाही आहे। ज्या ज्या काही अपेक्षा आपण सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत येत्या काळामध्ये सगळ्या जुन्या योजना सुरू करू आणि त्याही पेक्षा चांगल्या योजना आम्ही तयार करून आणि कोकणाच्या विकासाकरता कोकणातला आमचा काजू उत्पादक असेल, सुपारी उत्पादक असेल, नारळ उत्पादक असेल, आंबा उत्पादक असेल आणि त्यासोबत पर्यटनाचं जे काही कार्य हे आपण मागच्या काळात करू शकलो ते आता पुढच्या टप्प्यात नेण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केलं जाईल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो।